तोंडावटे घेण्याची अँटीव्हायरल्स आयसीएमआरच्या यादीतून काढून टाकली आहेत. अँटीव्हायरल्स, अँटीबायोटिक्स, मोनोक्लोनल अँटीबॉडीज, व्हिटॅमिन्स हे उपचारातून वगळण्यात आलेत. रुग्ण मध्यम ते गंभीर स्वरूपाचा असेल तरच रेमडेसिवीर देण्याची शिफारस करण्यात आली आहे. मुंबईसह राज्यात रुग्णसंख्येत घट होते. सोमवारी मुंबईत 31,111 रुग्ण राज्यात आढळलेले आहेत तर मुंबईमध्ये 5,956 रुग्ण आढळले आहेत. एकीकडे चाचण्या कमी होत असल्या तरी रुग्णसंख्येत सुद्धा घट झाली आहे. मुंबईत केवळ 15% बेड भरले आहेत. मृतांच्या संख्येत मात्र वाढ होते. सोमवारी शहरात 12 रुग्णांचा मृत्यू झाला. देशभरात ही लाट मार्च अखेरपर्यंत राहील अशी शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात ऑक्सिजन बेड जवळपास 82% दिसत आहेत. कोरोना काळात ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. MMR क्षेत्रात 18% ऑक्सिजन बेडवर रुग्ण आहेत. ओमायक्रॉन झालेल्या रुग्णांना छातीच्या वरच्या भागातच संसर्ग होतोय त्यामुळे ऑक्सिजनची गरज जास्त भासत नाहीये. पुणे शहरामध्ये जानेवारीत 480 पोलीस कोरोनाबाधित झाले तर यात 430 कर्मचारी आणि 50 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सेवेवर असताना पोलीस कर्मचारी अनेक नागरिकांच्या संपर्कात येतात त्यामुळे त्यांना बाधा होत असल्याचं प्रमाण वाढलंय. यात सर्वांना सौम्य लक्षणं आहेत. घरीच उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातही सातत्यानं रुग्ण वाढत आहेत. 24 तासात 72 नवे रुग्ण आढळलेत तर सध्या जिल्ह्यात 353 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत त्यामुळे बेफिकीर न राहता आवश्यक ती योग्य काळजी घेण्याचं आवाहन स्थानिक प्रशासन करते. नाशिकमध्ये येवल्यातल्या चांदवडमध्ये नागरिकांनी प्रचंड गर्दी करत आठवडे बाजार भरवला. नगर परिषदेतर्फे आवाहन करूनही नागरिकांनी आणि दुकानदारांनी प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केलं. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय त्यामुळे अशी गर्दी सगळ्यांच्याच आरोग्यासाठी हानिकारक आहे. पश्चिम बंगाल सरकारनं काही निर्बंध शिथिल केले आहेत. जिम आता रात्री 9 पर्यंत 50% क्षमतेनं चालवू शकतात तर आउटडोर कार्यक्रमांना 50% क्षमतेनं परवानगी असेल. इनडोर कार्यक्रमांना 200 लोकांना परवानगी असेल. कोरोना नियमांचं पालन करत टीव्ही शूटिंगसाठी परवानगी देण्यात आली आहे. ऑनलाईन ॲपवर आधारित कोर्सला चाप बसण्याची शक्यता आहे. सध्या सोशल मीडियाचा वापर करत विविध कोर्स ऑनलाईन किंवा ॲपच्या माध्यमातून शिकवले जातात मात्र मान्यता नसताना शिकवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. याविरोधातल्या कारवाईसाठी UGC आणि AICT या दोन्ही संस्था एकत्र आल्या आहेत. गेल्या काही वर्षात राज्यातल्या रात्र शाळा संकटात सापडल्या त्यामुळे रात्र शाळांसाठी लवकरच नवं धोरण आखलं जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यासाठी एक GRही जारी केला आहे. पुण्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर या तालुक्यांमध्ये तापमानाचा पारा घसरलाय त्यामुळे थंडीपासून संरक्षणासाठी शेकोटीचा आधार नागरिक घेताना दिसत आहेत. चौकाचौकांमध्ये घरासमोर शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव केला जातोय. वातावरणातल्या बदलांमुळे थंडी, ताप यासारख्या व्हायरल आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचा भाव घसरलाय. या बाजार समितीत 2021 वर्ष अखेरीला सोयाबीनला 7,171 दर मिळाला होता तो आता थेट 5,800 रुपयांवर पोहोचलाय. तर बिजवाई सोयाबीनला 7,200 ते 7,300 दर मिळाला होता तो यंदा 6,500 पोहोचला आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या 3 वर्षांपासून मुंबईकर म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीच्या प्रतीक्षेत आहेत. गोरेगावमधील पहाडी परिसरात सुरू असलेलं इमारतींचं बांधकाम 2023 पूर्ण होऊ शकतं त्यामुळे भविष्यात काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये पहाडीतल्या 26 सदनिकांचा समावेश होईल. पण ही सोडत नेमकी कधी काढली जाईल हे निश्चित नाहीये. POP मूर्तीवर सरसकट बंदी न घालता POP आणि त्यातल्या घातक रसायनांना पर्याय द्या अशी मागणी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी पालिका प्रशासनाच्या बैठकीत केली आहे. सोमवारी ऑनलाईन बैठक झाली. यावेळी सार्वजनिक मंडळं आणि मूर्तीकारांनी जर POPला बंदी असेल तर पर्याय सुचवा अशी मागणी केली. याबाबत पालिका विधी खात्याचा सल्ला घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीतल्या भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. निवडणूक घोषणेनंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा मोदींचा हा पहिलाच कार्यक्रम आहे.
वाशिम जिल्ह्यातल्या मेडशी ते डोंगरकिनी रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे, मात्र त्यासाठी अत्यंत निकृष्ट पद्धतीचं साहित्य वापरले. रस्त्यावर बुजवलेले खड्डे हातानं उखडता येत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत खड्डे बुजवण्याचंही काम सुरू आहे. निकृष्ट काम तातडीनं थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येवला तालुक्यातल्या धुळगाव इथे नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या बगळ्याला अक्षय गायकवाड या तरुणानं जीवदान दिले. अक्षयच्या घरासमोर असलेल्या नारळाच्या झाडावर बगळा नायलॉन मांजात अडकला होता. त्यानं तातडीनं बगळ्याला झाडावरून खाली उतरवत मांजातून त्याची सुटका केली. परमबीर वाजे गुप्त भेटी प्रकरणी नवी मुंबई पोलीस दलातील चार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन वाजे आणि मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची चांदीवाल कमिशनच्या कार्यालयात नोव्हेंबरमध्ये गुप्त भेट झाली होती. सध्या याची चौकशी सुरू आहे. त्याच प्रकरणी नवी मुंबई पोलीस दलातील एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोटोकॉलचं आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवलंय. सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत भारताची मदार आता पी व्ही सिंधूवरच आहे. उद्योन्मुख खेळाडू लक्ष्य सेननं स्पर्धेतून माघार घेतली आहे. पुरुष दुहेरीतली जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनीही या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतलाय. भारत आफ्रिका एकदिवसीय मालिकेमध्ये चौथ्या स्थानावर कुणाला फलंदाजी करण्याची संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. बुधवारी पर्लमधल्या बोलन पार्कवर पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात येतोय. यात श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. प्रसिद्ध तामिळ अभिनेता धनुष आणि रजनीकांतची मुलगी ऐश्वर्यानं घटस्फोट घेतला. 18 वर्षांचं वैवाहिक आयुष्य संपवत असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. मैत्री कपल पालक एकमेकांचे शुभचिंतक बनून समजूतदारपणे सहजीवनाचा प्रवास केला, मात्र आता जीवनाच्या अशा मार्गावर आहोत की जिथून आमचे मार्ग वेगवेगळे होत असल्याचं या दोघांनी म्हटले. आमच्या या निर्णयाचा आदर करत आम्हाला प्रायव्हसी द्यावी अशी विनंती त्यांनी चाहत्यांना केली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.